सर्वांना नमस्कार. सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण जो गाऊन असतो ना तो बघा खूप मोठा असतो आणि त्याची बाई वगैरे पण खूप मोठी असते आणि तो खूप मोठा दिसतो. तर इथे एकदम आपण बघा ड्रेससारखी फिटिंग करणार आहोत गाऊनची. तर शोल्डर भरपूर मोठा आहे बघा, एक जो एक किथ आहे म्हणजे 7 ते 8 इंच याचं शोल्डरच आहे. तर यांना बाई म्हणजे पाहिजे नव्हती म्हणजे तर बघा, मी जी बाई आहे ती खोलून टाकलेली आहे. मी कशा पद्धतीने गाऊन फिटिंग करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. या ठिकाणी मी बघा दोन्ही पण साईडच्या ज्या बाई ह्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल जेवढी लांब पाहिजे असेल तेवढं तुम्ही मोजून घेऊ शकता आणि शोल्डरजवळ कट करून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला जर बाई जॉईंट करायची असेल तर शोल्डर जर छोटं पाहिजे असेल तर असे बरेच सारे आपल्याकडं असे गाऊनपासूनच कत्र नवरत असतात. तेच तुम्हाला मी पायपुसण्या वगैरे बनवून दाखवत असते. खूप सारे पायपुसण्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत, नक्की बघा. आता उंचीला पण आपण मोजून घ्यायचं आहे, आपल्याला पायापर्यंत ठेवायचा आहे. म्हणजे एक्स्ट्राचा असेल तो आपण कट करून टाकायचा आणि फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायचा आहे बघा खालच्या साईडला. पण इथं कट नाही करायचा मला, फक्त थोडंसा 2 इंच मी फोल्ड करून घेतला आहे आणि शिलाई मारून घेत आहे. द्वारा संपला होता, चला आपण पूर्ण घेरला आता शिलाई मारून घेऊ. खूप सुंदर याची फिटिंग तयार होते. जर तुम्ही घरी जर गाऊन वापरत असाल तर या पद्धतीने फिटिंग करा आणि वापरा, खूप छान दिसतो. कारण गाऊन खूप मोठे पोत्यासारखे असतात त्याच्यामुळं ते बरोबर वाटत नाही घातल्यानंतर. म्हणजे एकदम जास्त फिटिंग पण आपल्याला करायची नाही, ड्रेसपेक्षा 1-1 इंच आपल्याला थोडेसे लूज ठेवायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला मी जो गाऊन घातलेला आहे त्याचा शोल्डर बघा, मी थोडंसं कट करून त्याला हात जॉईंट केला आहे. म्हणजे बाई आता यांना बाई जास्त लांब पाहिजे नव्हती, फक्त आपण कशी ब्लाऊजची 1.5 ते 2 इंच बाई ठेवतो फक्त त्या पद्धतीने पाहिजे होते म्हणून मी शोल्डर कट नाही केलं. डायरेक्ट शोल्डरला इथं बघा फोल्डिंग करून घेणार आहेत. आता वरती बघा थोड्याशी शिलाई आहे मारून घ्यायची आपल्याला शोल्डरवरती, दोन्ही पण साईडला शिलाई मारून घेऊ आपण. तर बघा आपण जे आपण बाईक म्हणजे काढलेल्या आहेत ना त्या ठिकाणी बघा आपल्याला डबल फोल्ड करायचं या पद्धतीने. असं 1/2 इंच ची पट्टी तयार करायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्या पूर्ण याला, जशी आपण बाईक खोलली आहे तशीच. व्यवस्थित पकडायचे असे म्हणजे झोळ वगैरे येऊन द्यायचं नाही, सुन्या वगैरे म्हणजे दिसायला पण छान दिसतं मग फिनिशिंगमध्ये. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आमच्या घरात बघा रोडचं किती आवाज येत आहे, कारण रोडचं काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळं खूप आवाज येतो. बऱ्याच टाईमला संगीत वगैरे टाकत अजिबात समजत नाही, त्यांच्या कमेंट येत असतं त्याच्यामुळं आवाज जसा येईल तसा टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे. कारण तयार गाऊन खूप मोठे असतात काहींची म्हणजे तब्येत खूप कमी असते. हे बघा आता जेवढा आपला दंड घेर आहेत ना त्या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. 10 असेल तर 5 इंचचं हे करायचं आहे आपल्याला, थोडंसं 1/2 इंच लूज ठेवायचं आहे. व्यवस्थित पकडून बघा आता तुम्हाला इथे दिसेल बघा काऊन किती मोठा आहे. जसं 4 ते 5 इंच अंतर साईडला जातं आपल्याला फक्त कमरेपर्यंतच बघा
हे करून घ्यायचं आहे. 15 ते 16 इंचापर्यंत शिलाई कमरेपर्यंत मारायची आहे. सरळ एकदम खालती शिलाई मारायची आहे. कमरेपर्यंत आपल्याला शिलाई फक्त मारून घ्यायचं आहे. त्याला नंतर जेव्हा खालचा जो घेर आहे तसं ठेवायचं आहे आपल्याला. आधी तर शिलाई मारायचं आहेत म्हणून मी पूर्ण शिलाई मारून घेत आहे. आता इथे बघा एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून टाकला. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण तसंच मोजून घ्यायचं आणि तेवढी शिलाई मारून घ्यायची. जेवढी तुमची छाती असेल त्याच्यापेक्षा आपण 2 इंच जास्त ठेवायचं आहे. बघा इकडे 1 इंच आणि तिकडे 1 इंच असं करून ना थोडंसं लूज ठेवायचं आहे ड्रेसपेक्षा. ड्रेसचे माप असताना माहिती असं कसं टाकतात ते मला कसं अंदाज येऊन गेला असतो. मला मोजायची वगैरे गरज येत नाही काहीच. या ठिकाणी बघा तुम्ही शिलाई मारून घेत आहे इकडे इकडे. या ठिकाणी आपल्याला ना शिलाई मारून झाले आहेत. तुम्हाला आता गाऊन स्वीच करून दाखवणार आहेत मी कसा दिसतो तो. तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपलं गाऊन. बघा हे तुम्हाला खाली आतून दाखवला मी. बघा किती मस्त 1 पीस सारखीची फिनिशिंग येते. तर आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये